प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीचे आपण पक्षाच्या वतीनं राजे छत्रपती शिवाजी महाराज जनकल्याणकारी योजना चालवतो आणि या योजनेच्या अंतर्गत आपण जे गोरगरीब लाभार्थी आहेत, जसं ज्यांच्या हाताला काही कामधंदा नाही, जे जीवन जगू शकत नाही स्वबळावर, अशा लोकांसाठी आपण त्यांनी आत्महत्या करू नये, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, कष्टकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आपण 2,03,800 रुपये पार्टी फंडातून 100% अनुदान तत्वावर त्यांना देऊन दुकान, किराणा दुकान असेल, जनरल स्टोअर असेल, शेतामध्ये बोर असेल, विहीर असेल, अशा विविध योजना आपण त्या 2,03,800 रुपयामधून त्यांना उभं करून त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. पण किराणा दुकानाचं जे उद्घाटन केलेलं आहे ते महेश लोखंडे, दोन्ही पायांना अपंग आहेत, त्यांना स्वतःचं जीवन जगण्यासाठी काही उदरनिर्वाहाचं काही साधन नाही, लहान लहान दोन मुली आहेत, पत्नी आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये एकदम भयंकर असा अंधार पसरलेला आहे. त्यांचं जीवनमान उंचावं, त्यांना जीवन जगता यावं, स्वाभिमानानं त्यांनी त्यांचं राहणीमान राहिलं पाहिजे, लेकरा बाळाचं शिक्षण केलं पाहिजे, याच्यासाठी आपण महेश लोखंडे यांना प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टीच्या वतीनं 2,03,800 रुपये देऊन त्यांना किराणा दुकान टाकून दिलेलं आहे. मला पॅरलेस झाला होता, मी दोन्ही पायांना अपंग होतो आणि साहेबाच्या पार्टीनं मला दुकान, किराणा दुकान मंजूर करून दिलेलं आहे. 2,03,800 रुपयाचं मानधन दिलेलं आहे आणि आज मला स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे आणि मी फार गरीब परिस्थितीतला माणूस होतो, मला कोणी मदत केली नाही. मी मोठ्या मोठ्या पैसे गेलो, अशोकराव चव्हाणच्या संघच्या लोकांनासुद्धा मला कोणीच हे केलं नाही. मी सीएमचं गाव असून सीएमच्या घरापाशी राहूनसुद्धा मला कोणीच 1 रुपयाची मदत केली नाही. साहेबाच्या पार्टीनं मला मोठा हातभार लावला आणि माझ्या 2 लेकराला आणि मला पदरात घेतलं. या पार्टीच्या वतीनं मी पार्टीनं मला भरपूर दिलं आहे आणि पार्टीच्या मला काही माहीत नसतानासुद्धा मला मोठा मानधन आणि माझ्या पोटाला पोटनिवारा भरण्यासाठी हे दिलेलं आहे.